गोंदिया जिल्हा हा झुडपी जंगल व्याप्त आहे. अनेक शेतकरी आदिवासी जमाती व इतर पारंपरिक वन निवासी यांची उपजीविका चालवण्यासाठी वन हक्क जमिनीचे पट्टे त्यांना मिळणे आवश्यक आहे. प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या वन हक्क जमिनीचे पट्टे देण्यासाठीची प्रलंबित प्रकरणे कायद्यानुसार तातडीने मार्गी लावण्यात यावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. 29 जून 2020 रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वेश्री विनोद अग्रवाल, सहेशराम कोरोटे, मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी डॉक्टर कादंबरी बलकवडे, नवेगाव नागझिरा वाघ राखीव क्षेत्राचे वन संरक्षण रामानुजम, गोंदिया नगर परिषद अध्यक्ष अशोक इंगळे, तिरोडा नगर परिषद अध्यक्ष सोनाली देशपांडे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांची प्रमुख उपस्थिती होती. वन हक्क जमिनीचे पट्टे विषयी गावातील ज्येष्ठ नागरिकांकडून पुरावा घेऊन नामंजूर करण्यात आलेली प्रकरणे पुन्हा तपासून या संदर्भात सकारात्मक भूमिका ठेवून शेतकरी आदिवासी जमाती व इतर पारंपरिक वन निवासी बांधवांचे वन हक्क दाव्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यावे असे पटोले यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले. 29 जून 2020 रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात धान खरेदी बाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वेश्री विनोद अग्रवाल, सहेशराम कोराटे, मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी डॉक्टर कादंबरी बलकवडे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पटोले म्हणाले, खरीप व रबी धान उत्पादक शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर जाऊन धानाची विक्री करून शासनाने जाहीर केलेल्या बोनसचा लाभ घ्यावा. या कामी कोणतेही मध्यस्थ यांचा आधार घेऊन धान विक्रीची प्रक्रिया करू नये. काही व्यावसायिक या कामी मध्यस्थी करून शेतकरी बांधवांचा हक्क हिरावून घेण्याचे काम करीत आहेत. प्रशासनाने या संदर्भात एक समिती गठीत करून धान खरेदी केंद्रावर कोणत्याही प्रकारची अनियमितता असल्यास संबंधितांविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी. शेतकऱ्यांचे उत्पादित धान ठेवण्यासाठी योग्य त्या ठिकाणी गोदाम तयार करण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी जागा उपलब्ध करून द्यावी. त्यानंतर गोदामाच्या बांधकामासंदर्भात प्रक्रिया पूर्ण करून नवीन गोदाम तयार करण्याची व्यवस्था करावी असे त्यांनी सांगितले. BS क्राइम इंडिया न्यूज की रोजाना खबरों के लिए YouTube चैनल, वेबसाइट, Facebook, Twitter, Instagram पर लाइक, कमेंट और शेयर करें. साथ ही YouTube पे हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूलें और Google Play Store से BS क्राइम इंडिया न्यूज ऐप को डाउनलोड कर रोजाना खबरों के लिए हमसे जुड़े रहें.